हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आम्ही आता आहोत कणकवली बस डेपोला. गुड मॉर्निंग. आणि आमच्यावर आहे आफ्टर सो लॉंग दिऊ दिव्या खाते मिसळ, परत ओजूने आणि ओजूच्या मिसळ मिसळ मागवली आहे. आणि काय वाटायच्या सांबाराची मिसळ आज खाऊ घ्यावा. आणि रात्रभर ट्रेनमध्ये जरा ताप होता, त्यामुळे काय शूट नाही केलं. अभी घर पे पोहोचणे को अजून एक तास ना आरामात. नाश्ता करून झालाय भावंडांचा. आणि हे आहे कणकवली बस डेपो, जे बऱ्याच टायमानंतर बघतोय. आणि खूप खूप लवकर इथे गर्दी होते. आणि सगळीकडे जायला इथून बसेस असतात. आणि त्याच्या समोर एस टीचा उपाय होतं. हा इकडे नको भावंडांना घेऊया ना. आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातील छोटासा सदस्य. काय नाव बाळा तुझा? लतेश. पूर्ण नाव? लतेश राऊ. कितवीला आहे तू? सहावी. व्हेरी गुड, छान वाटलं तुला भेटून. ये आमच्याकडे भेटूया. बाय बाय. अरे कधी असे तीन प्रकारची कॅलेंडर आहे, ज्यामध्ये आरोग्यासाठी, त्यानंतर जेवण आणि आपलं नॉर्मल कॅलेंडर. त्यानंतर हे एक छोटं कॅलेंडर आहे, पंचांग. हे पंचांग आहे. हो गाडीत वगैरे अडकवायला. इथे मी डायरी पाठवली. पुस्तिका आहे, मिनी पुस्तिका. पॉकेट कॅलेंडर. आणि हे पॉकेट कॅलेंडर. सो थँक्यू सो मच कालनिर्णय. तुमचं हे प्रेम आमच्यावर असंच राहो हीच प्रार्थना. आणि हे कालनिर्णयवाल्यांकडून आपल्याला आलेलं पत्र, ज्यामध्ये त्यांनी आपल्या कामाची स्तुती केली आणि आपल्या कामाचं अभिनंदनसुद्धा केलं आहे. सो संपादक आहे जयराज साळगावकर. धन्यवाद तुमचे. आणि तुमचंही प्रेम असंच दरवर्षी आमच्यावर राहो हीच प्रार्थना. थँक्यू. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळी सकाळी थेट आपल्या गावातून स्वागत आहे. आत्ता मी आहे माझ्या घराच्या बाहेर आणि रेडी झालो आहे. पप्पा तयारी करतात म्हणून थांबलो आहे. खूप दिवस मुंबईत राहिलो. काही कामं होती, टॅक्स पावती वगैरे मीटर नावावर करायचा होता आणि लग्न वगैरे होते, त्यामुळे इतके दिवस राहणं गरजेचंच होतं. आणि कसा बसा राहिलो मी, म्हणजे एक एक दिवस मोजत होतो. इतकी काही खास मजा नाही आता मुंबईत, म्हणजे फक्त आपलं काम आहे म्हणून जावं लागतं तिथे. पहिल्यातला आता काहीच नाही राहिला, हरकत नाही. गावाला आलो आहे तर ऑक्सिजन मिळाला, तिथे आजारी पडलेलं. दोन तीन दिवसचा ताप वगैरे पण आलेला. आत्ता आज जरा मला खूप छान वाटतं. बाकी आता जे काकांचं घर मी तुम्हाला नेहमी दाखवायचो, आमच्या काकांचं नवीन घर होतं आहे, आमच्या काकांचं नवीन घर झालं, तुम्हाला ते आतून पण दाखवलं होतं. आज त्या काकांच्या घराचं पूर्ण एकदम सगळं ओव्हरऑल काम झालेलं आहे. आणि आज त्या घराची आपण होम टूरसुद्धा करणार आहोत. सोबतच आज त्यांची घराची वास्तुशांती आहे, नवीन घराची. सो आपण त्यांच्या वास्तुशांतीला चाललो आहे आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत आपण सगळे. आणि बऱ्याच जणांनी विचारलेलं काय बजेट गेला या घराचं, तर असं विचारू नये ॲक्च्युली कोणाला. काकांना मला विचारणं हे नाही वाटत आहे, पण ठीक आहे. तरी पण मी अंदाजे तुम्हाला सांगू शकतो की काय बजेट गेला असेल. सो गावची वास्तुशांतीत काय काय असतं आणि काय काय कोणकोण करत असतं हे सगळं आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघतला आहोत. सो आता येताच माझ्या वांगडा आपण जाऊया आमच्या काकांच्या घराकडे आणि सहभागी होऊया त्यांच्या वास्तुशांतीमध्ये. आमची आहे ना येऊची, कारण ती का बेडरेस्ट सांगलेलो आहे, त्यामुळे ती जास्त वेळ उभी राहू शकणार नाही. आणि इचलकरंजीवरून आणलेला एकच ऊसाचा डोळा रुजला आहे. इथे पप्पांनी असंच गंमत म्हणून ते ड्रॅगन फ्रूट लावलं आहे, जे की इथे होणं पॉसिबल नाही. आणि मला माहीत होतं आम्ही पाणी वगैरे घालायला इथे अवेलेबल नाही, त्यामुळे आम्ही ते उम्याला आणि नाग्याच्या घरी दिलेत. इथे मी लाल मठाचे बिया घातलेत, मे बी उद्यापर्यंत कोंब दिसतील. आणि ह्या बाजूला इथे आमच्या पप्पांनी मिरचीची रोपं लावली सगळी, तिथे तिला मिरचीची धरली पण आहे. आणि ह्या बाजूला इथे टॉमॅटोची रोपं लावलेली दोन तीन, ती पण छान झाली आहेत, फुलली पण आहे थोडीशी. बघू, हे इथे लेफ्टला बघता हे आलं आहे.
संजू काकांनी लिपल्यानं वाटत. होय होय, बरेच दिवसान अप्पाची आई आणि आमची सगळी ला. हो सगळी ला. म आता रोग तुला. हो पर्या बरा बरा इला का नाही सप्त्याक सप्त्याक. तुम्ही आता इला. हो बरा बापू सांगा होतो पर्व उद्या बसतली पर्व येतली म्हणून. हो जाऊ मी पूजेक जात आहे. हात जोडा. जय जगदंब पावणादेवी माते. रविजवळ इकडे या, थांबवतो मी कारण या त्या सुमित्राच्या छायेखाली तुम्ही सगळे तुझ्या छायेखाली असली म्हणून काही नाही चांगला झाला बोलले स्पष्ट झाला जागेवर. जय जगदंब पावणादेवी माते. कुलाचार देवते, स्थान देवते, मानदेव देवते, इथल्या स्थलपुरुष देवतेनं, वास्तू देवतेनं आज हे अरुण रासम आणि त्यांचं कुटुंब एक छोटीशी वास्तू बांधली आणि या वास्तूचं आईचं नाव ठेवून काय नाव म्हटलं सुमित्रा. सुमित्रा छाया असं नाव ठेवून या वास्तूमध्ये पाच ब्राह्मणांच्या समवेत आज प्रवेश करत आहेत. देवतेनं आपल्या चरणी प्रार्थना करतायत. तुलसी माते, राधा दामोदर देवते, विष्णू देवते आपल्याही चरणी प्रार्थना करतायत. ते वास्तूमध्ये प्रवेश करतायत. त्या वास्तूमध्ये त्यांना चिरकाल शांती सुख आनंद वैभव प्राप्त करा. मुलं जी आहेत त्यांना ज्ञान प्रगती शांती वगैरे त्यांना मिळू देत आणि त्या जागेत त्यांना सुखमय आनंदमय चैतन्य घडवत मुलांचं एकाचे एकवीस वृद्धी वाढू देत आणि हे संपूर्ण जे कुटुंब त्यांचं आहे कुटुंब मुत्सल मोठा आहे यावरती अमृत कृपादृष्टी ठेवा आणि या घरामध्ये चिरकाल शांती लाभून वैभव प्राप्त करून ज्ञान प्रगती व्यक्त करून त्याचप्रमाणे पैसा अडका त्याचप्रमाणे आरोग्य संपदा उत्तम प्रकारे मिळून बरं करून कल्याण. बोला श्री पावणादेवी माते की जय. मांडव महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. तुम्ही तुम्ही छाया ही घ्यायची कुठे इकडे बाबा. तू ते गणपती घ्यायचा अरुण, तू गणपती घ्यायचा. एक आणि केरसुली घ्या. तू केरसुली घ्या देऊ ये बाळा. तू गणपती अरुण घे. तू गणपती घ्या इकडे इकडे या बाबा. आणि बाबू मुलगा कुठे तो गणपतीचं तामण घे अरुण. अरुण तू तामण आणि हे धनधान्याची तुमच्याकडे घ्या. भात घे भात भात भात. तुम्ही धान्य आणि पैशाची पेटी घ्या. काय बोललो ही बघा पैशाची पेटी. तुम्ही गणपती तुम्ही पंचारती तू का झाडू आणि ते का पैशाची पेटी. तेल आणि मीठ पिशवी रवीकडे द्या. चला पटकन. आता जीपे मला कॅन्सल होते. बघू दे नाही बघितले तर आनंद आम्हाला.
आणि नारळ. आजी कधी आजी कधी कधी होती भरणार कधी मी चाय बिना सांग होय ना गॅस पुजतले होय होय अग्नीची वटी होय सोमाय नमः प्रजापते नमः प्रजापते नमः काय हो भेटत नाही बसो हा भेटो तुम्ही तुमच्या असते अग्निनारायण प्रसन्न वरदो अग्नीला नमस्कार करा अग्ने नमः नमस्कार मी आता जेवण वगैरे चालू झालं हा श्रीराम बंद करा एका बाजूला पूजेची सुरुवात होते आणि दुसऱ्या बाजूला आमच्या तेजस्वी मम्मी आणि नानाची आई दोघी इथे जेवणाचा सगळं बघतायत. हे काय हे ती डाळ तर आता सगळ्यात आधी होतं हे पुण्यवचन आणि काका काकी बसलेत पुण्यवचनाला आणि हा हॉलचा फायनल कलर आहे. कलर खूप छान आहे. वरती टेरेसला रस्ता आहे. तर मित्रांनो एक एक पूजा आवडते. पहिली गणेश पूजा मग वास्तुशांती आणि आता सत्यनारायणची पूजा असं सगळं चालू आहे. सो बराच वेळ लागणार आहे आणि बरीच पाहुणे मंडळी इथलेली हत ताण लागली खोकला झालाय पण फ्रीजचं पाणी प्यायल्याशिवाय असं पाणी प्यायल्यासारखं वाटत नाही. सो आता घरी जातो आणि जरा पाणी पितो थंड वाटेल. पूजाते गंधाक्षरपुष्पं हरिद्रां कुङ्कुमं सर्वेषामाश्रया भूमिर्वारायण सुदृतां तर आता वास्तुशांतीची पूजा झाल्यानंतर इथे नैवेद्य ठेवलं आहे आणि या बाजूला इथे सत्यनारायणची पूजा चालू आहे. आता कथा सांगतायत आणि कथा झाली की मग इवन पूजा संपन्न होईल आणि मग त्यानंतर पूजेचं नैवेद्य. धनधान्य सर्व संपत्ती नाश पावून त्यामुळे सत्यनारायणाचा प्रसाद न घेतल्यामुळे भक्ती सत्तेने युक्त होऊन सत्यनारायणाचं पूजन केलं धनधान्य सर्व प्राप्त झाले. विशेषतःवासी सत्यनारायण कुंडली Thank you.
पुढे जाऊ त्याचप्रमाणे पाच ब्राह्मणांच्या समवेत या वास्तूची मनोभावे सेवा वास्तू स्थापन त्यात निमित्तार्थ पुण्यावाचन मातृका पूजन गौरीविनायक चतुर्थीचं पूजन पूजन आदित्याची ह्या संपूर्ण या वास्तूची पूजा सेवा त्या कुटुंबी आणि देवदेवी केलेली आहे. आजच्या या दिनी हे संपूर्ण गोड मानून घ्या आणि या कार्यामध्ये त्यांना यशाचा प्रगतीचा वाटा देऊन या वास्तूमध्ये त्यांना चिरकाळ सुख आनंद वैभव प्राप्त करून गावातील या सर्व मित्र मंडळी आप्तेष्ट पाहुणे यांना आमंत्रित करून या इथे आज बोलवलेला आहे आणि त्यांच्या संपूर्ण सर्वांच्या आशीर्वादाने या कार्याला उत्साह येऊन ब्राह्मणांसमवेत हे कार्य केलं आहे ते देवदेवीने आपल्या चरणी रुजू करून घ्या आणि शीघ्रतेने त्यांना यश प्रदान करून या घरामध्ये चिरकाळ सुख आनंद वैभव प्राप्त करून या मुलाच्या एखादी 21 वाजाचे 25 उद्दिंगत घडून बरे ते करून सर्व कार्यात मंगल घडून घ्या. बोला श्री पावणारे मांडदेव महाराज देवशी महाराज सत्यनारायण महाराज मंगलमूर्ती. आता आमची पंगत बसली आहे जेवक आणि मी पत्या आबीदादा गणूचे पप्पा आणि अजून 4-5 जण वाढले आहेत. हे दिवस हे आत्याचे मिस्टर ते पण वाढत आहेत. बरा हो मंगेश का बरा चेतू बरा मंड्या ये मंड्या व्यवस्थित ना. तर मेनूमध्ये डाळ भात कोबीची भाजी सफेद वडाळ्यांची भाजी सोजी पापड आणि लोणचा. हा अभिदा भात तो काय हे आमच्या अनिल काकाची हाऊस हा बरा आणि माझा भात संपला तो भात घेऊ केला तू काय वाढतो सोजी ए भात द्यावा भात ए मी कधीपासूनच आहे तिला विचार काकीला आता नवदाना आणि गादा येते ते भात आहे परत आमका पोरांका कोंबडो लागतल बुधवार. तर म्हणजे आता सगळ्या पंक्ती भागल्यात आणि आता मी जेवायला बसतोय आणि आमचे दिलीप काका आबी दादा आता पत्या हे सगळे जेवण वाढतात मला आणि जेवायला हे पण जेवायलाच बसणार आहेत वाढपीच होता आम्ही मसाला पापड दोन अजून येतो मग छोले भटुरे हे काय तो बघ इसका बदला लिया जायगा अफजल अफजल नाही पैसा 4-5 दिले म्हणून सांगा तुम्ही पण जेवू घ्या खूप भूक लागली आणि जेवल्यानंतर सांगता. तर आता पूर्वीपासून पंक्तीत श्लोक म्हणण्याची प्रथा होती तर आता आपले दिलीप काका एक श्लोक म्हणून दाखवतील. चला काका सुरुवात करा. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध मोरेश्वरा चिंता पेश दरिद्र दुःख ओघे शांतरा पाठवी हे अम्मा गणनायका गजमुखा भक्ताभाव दोष एक वर जानकी हर महादेव जय जय पद्मासन या विनावर दंड मंडक या श्वेत पद्मासन या ब्रह्मांकित शंकर देव सदा वंदिता सामान पाहू सरस्वती पर्वती निश्चेत जाड्यावर एक वर जानकी हर महादेव. आता जेव्हा भात तांडू तुलो वाजले संध्याकाळचे 5 आणि आपण आलोय फोंडा घाटात कांदे आणि बाकी बाजार करायला आणि बारीक बारीक पाऊस पडतोय शितळ बघू शकता. शापच मळबट केल्या ना काही काही काळोखपणा असं वाटतंय मोठा पाऊस येऊ शकतो. त्याआधी जरा बाजार करतो कारण आज सोमवार आहे आणि सोमवारचा फोंड्यात असतो बाजार आणि ही आपल्या यशची गाडी यशच नाही काका आहेत इथे काय सुकी मच्छी गोलमो